नमस्कार सगळ्यांना. तर खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे सगळ्यांना. एक दोन दिवसापासून मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत नव्हते. जे माझे जुने होते व्हिडिओ शूट केलेले तेच टाकत होते. असं काही ब्लॉग वगैरे काही टाकला नाही किंवा कॉमेडी व्हिडिओ पण नाही टाकला. कारणच असे, मी अगोदर जेव्हा नॉनव्हेजचे किंवा व्हेजचे खायचे व्हिडिओ टाकत होते त्यावेळेस तुम्ही लोकांनी शिवाय दिल्या ह्या त्या गोष्टी केल्या, तेव्हा मी एक्सेप्ट केलं की बाबा ठीक आहे, आपलं चुकतं आहे, आपण असे व्हिडिओ टाकतोय म्हणून लोक हे कमेंट करतायत, घाण कमेंट करतायत म्हणून. पण आत्ता मी बरेच दिवसापासून पार्सल अनबॉक्सिंग किंवा घरचे व्लॉग्स, डेली व्लॉग्स किंवा इकडे गेले तिकडे गेले ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ टाकते, तरीही तुमचं काहीही माइंडसेट चेंज होत नाही आहे. तुम्ही एका पर्सनला असं जज केलं आहे की हां ही अशी अशी आहे, नुसतं नॉनव्हेज खाते हे असं तसं. मी एकही व्हिडिओ तसा टाकलेला नाही आहे, तरीही तुमचं आहे ते सुरू आहे. माझ्या चांगल्या व्हिडिओवरती, माझ्या मुलाचे व्हिडिओ असतात थोडेफार काही टाकले तर त्याच्या व्हिडिओवरतीही तुम्ही तशाच कमेंट करताय. तर मी असा डिसिजन घेतला आहे की मी हे अकाउंटच डिलीट करून टाकते आज. आतापासून व्हिडिओ काढायची काही गरज नाही. गरम कॉमेडी व्हिडिओ टाकले तरी तुमच्या कमेंट तशात येतात. कॉमेडी व्हिडिओला पण लोक सिरियस घेतात की तू तुझ्या नवऱ्याला एक होता काहीतरी, मी टेन्शनमध्ये बसले होते ते मला येऊन विचारतात नवरा म्हणून नाहीतर मित्र म्हणून सांग म्हणून असा व्हिडिओ होता. तर मी म्हणते अरे, तर म्हणजे त्यांना मी त्यांच्या नावाने म्हटलं, नावाने पण आणि थोडं हे, तर ते लगेच ते कॉमेडी कितीतरी लोकांनी तसे बनवतात. लोक सासूवर असतात ते, सासूवर किंवा सासूला म्हणते ते तुझ्या नावाने असं बोलतात. पण लोक आमच्याच व्हिडिओखाली येऊन का जज करतायत, का अशा घाणघाण कमेंट करतायत माझ्या व्हिडिओला? करा ठीक आहे, जे मी व्हिडिओ खराब गेले त्याला केले कमेंट तरी काय वाटत नाही, समजा खाण्याचे हे ते. पण जे व्हिडिओ कॉमेडी, जे व्हिडिओ चांगले आहेत, माझ्या मुलाचे व्हिडिओ आहेत, तो आणखी 2 वर्षात आता एवढंसं त्याचे असंच फोटोशूटला गेला, फोटो काढले त्याने, रडला नाही, कटिंग करताना रडत नाही, ह्या अशा व्हिडिओखाली पण तुम्ही का घाण कमेंट करताय? मला असं म्हणजे आजपासून व्हिडिओ पूर्ण टोटली बंद. आणि हे जे अकाउंट आहे माझं, 2-3 लाख फॉलोअर होत आहेत आत्ता, 2-92 झालेले, हेही डिलीट करते मी इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामला अशा काही कमेंट येत नाहीत. तर मी असा निर्णय घेतला की आता हे अकाउंट नाही ठेवायचं किंवा FBही यूज करायचं नाही आहे. माझ्या ID पण आणि पेज पण सगळं डिलीट करते. ते माझ्या नवऱ्याचं आहे ते, त्यांचं ते बघतील. ते आत्ता घरी नाही आहेत. मी आणि शिवांश आम्ही दोघंच आहे. ते बघा, शिवांश इकडं खेळतो आहे आणि मीच आहे. ते बाहेर गेलेले, तर मी आत्ता जस्ट बसले होते, कमेंट वाचल्या, व्हिडिओ काढायचंच होते. आता इच्छाच गेली, आतापासून व्हिडिओ नाही येणार, काहीच नाही येणार. मग आता तुम्हाला त्रास नाही होणार. आतापर्यंत जो त्रास झाला त्याच्यासाठी सॉरी. आतापासून नाही होणार माझा त्रास तुम्हाला. गुड बाय.